साताऱ्यातील जावली तालुका हा निसर्ग संपदेने नटलेला डोंगराळ व दुर्गम तालुका अशीच काहीशी जावळी तालुक्याची ओळख आहे. मात्र याच जावळी तालुक्यातील पश्चिमेला वसलेली काही गावे व वाड्यावस्त्या अजूनही दुर्गमच असल्याचं चित्र दिसत आहे. जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारापासून 2 तासाच्या अंतरावर असणारी ग्रुप ग्रामपंचायत आंबवडे कारगाव या ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या आंबवडे कारगाव कात्रेवाडी पिसाडी पांढरेपाणी या गावांचा व वस्त्यांचा या ग्रामपंचायतीमध्ये समावेश होतो. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज 50 वर्षे पूर्ण झाली तरी देखील आजही या गावात व वस्त्यांमध्ये दळणवळणाचा अभाव आहे. आंबवडे व कारगाव ही 2 गावे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या किनाऱ्यालगत वसली आहेत, तर पिसाडी कात्रेवाडी पांढरेपाणी या वस्त्या याच गावांच्या वर उंच डोंगरावर वसलेल्या आहेत. या 5ही ठिकाणी जाण्यासाठी दळणवळणाचा अभाव आहे. या ठिकाणी अद्याप रस्त्याची व्यवस्था नाही, तर पांढरेपाणी या वस्तीला अद्याप वीज कसली हे सुद्धा माहीत नाही. या सर्व गावांच्या वस्तीमध्ये 18 नागरी सुविधा कशाच म्हणतात हेच माहीत नाही. गावातील बहुतांश तरुण नोकरीसाठी पुण्या मुंबईला स्थळ ठोकून असतात. या वाड्या वस्त्यावर आणि गावात सुविधा पुरवण्याऐवजी या गावांचे पुनर्वसन करण्याचा एकमेव पर्याय योग्य असल्याचं या परिसराची पाहणी केल्यावर लक्षात येतं. आम्ही पहिल्यांदा राहिलो होतो खाली होतो, तर भूकंप झाला मोठा, तर आम्हाला तलाठी म्हणला ही बायका पोरं कुठंतरी जगवा म्हणून दगडी जातीला म्हणून आम्हाला इथं फरिश्चार आणलं तर आता आम्हाला 50 वरीस झालं. फरिश्ट आलं, कुणी कतारच दिला, काय केलं, तरी पण आम्ही इथं आहे. आता जायचं आम्ही कुठं, आम्हाला हातात रुपये नाही. आमची जमीन होती, लोकांनी काहीतरी गुटमाळ करून 15-16 हजारानं इकली आमची पाणथळी जमीन आहे आणि हसल प्रत्येकाची 1-1, 2-2, 4-4 गुंठ आहे, नाही अशी नाही. पण ही जर आम्ही आता ह्या इथं 1 रुपयाचं आम्हाला उत्पन्न नाही, नाही तर काय नाही, तर आम्ही जगायचं का मारायचं इथं? नाही रस्त्याची सुई, नाही पाण्याची सुई, आ कडे ना अस्वली येत आहे, वाघ येत आहे. इथनं पुढं आमची काय सुविधा नाही आणि आम्हाला अशा आव्हानात ठेवलंय आणि काय आमची दखल बी सरकार घेणार नाही तर कोण घेणार, आम्हाला अशा आव्हानात ठेवलंय. माझी नाव काय तुमचं? माझं नाव तुळसाबाई. गाव मला दावलीत दिलं होतं, पण मी बाळ रांडाव पण इथंच काढलंय बाबा. कात्रेवाडीत माझा जन्मच इथं गेला. कात्रेवाडीत हो. तुम्ही आजारी बिजारी पडला तर जाता कुठं? दवाखान्यात बाबा सातारा परळी इकडे जातो. कशाने जाता? इथनं जायचं हळूहळू काठी टिकीत राहायचं, 6 वाजता उठायचं, जुंगटीला जायचं, तिथनं त्या टिम्पून जायचं आणि सांचं याचं ढकलत आपलं याचं रस्ता एक काय. एखादा इमर्जन्सी पेशंट असला तर काय करतो? उचलून घेतो. कशात? त्या चादरीत बांधायचं, मध्ये लाकूड कोंबायचं. इकडे कोण येतात का अधिकारी किंवा कोण नाही अधिकारी नाही कोण नाही. बर, आता पांढरे पाणी आहे तिथं तर काहीच सोय नाही, लाईटची सोय नाही तर कशाची सोय? कशाची नाही. आणि हे असं यात येतं आपलं, तुम्ही आलो गेला दुसरा आला गेला करतो 50 वर इथं निघून गेलं. मी हाय तिथे माझी खलास झाली इथं.